मुदिताई कांबळे मॅडम जिल्हा परिषद सदस्य खेडगावमधून. आज मी मॅडमचं प्रथमतः हार्दिक आमच्या खेड विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत आभार मानते की आता हा जो COVID-19 जे साथ चालली आहे त्याच्यामध्ये आपला खेड विभागामध्ये पहिला पेशंट सापडला त्याचा पहिला सुरुवातीचा सर्वे म्हणजे जो जिल्ह्यातला सर्वे झाला तो आपल्या अंगणवाडी खेडबीटमधून झाला. तर त्याला आपल्या अंगणवाडी सेविका तसेच आशा त्यांनीसुद्धा खूप म्हणजे पहिल्यापासून सहकार्य केलं. पण अंगणवाडी सेविकांना सुरक्षितता म्हणून आता मॅडमनी जे किट वाटप केलं ते खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक स्वच्छता त्याच्यासाठी सॅनिटायझर म्हणा किंवा मास्क हे फार आत्ता सध्या त्याच्यासाठी गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा ह्या पॅरामेडिकल स्टाफमध्ये येतात त्यामुळं आपण सुरुवातीपासून म्हणजे 24 मार्चपासून आपल्या अंगणवाडी सेविका आज अखेर ह्या सर्वे करत आहेत. प्रत्येक अंगणवाडी सेविका हा प्रत्येक दिवशी 100-100 घरं हा त्या रोज आपल्या उन्हामध्ये फिरून करत आहेत. तर त्यांचं पण खरंच काम कौतुकास्पद आहे. आणि मधुताई कांबळे मॅडमचं तर सहकार्य आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या आमच्या प्रत्येक अंगणवाडीच्या कामासाठी त्यांचं फार मोलाचं सहकार्य असतं. तसंच कांतीलाल कांबळे सरसुद्धा आम्हाला अंगणवाडी आयुष करण्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलं. मॅडम आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येतात, आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. कुठलाही आमच्या अंगणवाडी सेविकांच्या अडचणी असो मॅडमचा आम्हाला पाठिंबा असतो. आमच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या असतात. त्यामुळं आत्तापर्यंत जे खेड विभागात जे कार्य झालेलं आहे त्यात मॅडमचं आम्हाला सहकार्य खूप मोलाचं लाभलेलं आहे. आणि मी आज मॅडमनी खरंच खूप छान कार्यक्रम घेतला की आमच्या अंगणवाडी सेविकांसाठी इथून पुढेही त्यांना जेव्हा अंगणवाडी सुरू होईल किंवा THR वाटपसाठी किंवा गृहभेटीसाठी त्यांचा पालकांशी सहकार्य संपर्क येतो तर त्याच्यासाठी त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांना हे किट अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मी आमच्या सर्व खेड विभागाच्या अंगणवाडीमार्फत मी मॅडमचं आभार. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील आपल्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी त्या प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन दररोज लोकांना माहिती देत असतात. आणि माहिती देत असताना त्यांना पण सेफ्टी म्हणून मी आणि माझे मिस्टर कांतीलाल कांबळे आमच्या दोघांच्या लक्षात असं आले की त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना पण फेस शिल्ड गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या कांतीलाल कांबळे यांच्या सहकार्यातून मी अंगणवाडी सेविकांना आज मराठी शाळा येते सोशल डिस्टन्सिंग पाळून फेस शिल्डचं वाटप करत आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या विभागात प्रताप सेनगर येते मी जवळजवळ मी आणि माझे मिस्टर कांतीलाल कांबळे यांनी जवळजवळ 900 कुटुंबांना जीवना आवश्यक वस्तू किट्सचं 900 किट्सचं वाटप केलं. आणि त्याचप्रमाणे मी रमाई महिला बहुउद्देशीय फाउंडेशनच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या बेसवर लोकांना भाजी विक्री केली. त्याचप्रमाणे आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील यांना हँडवॉश वाटपसुद्धा केलं. आणि आशा सेविका अंगणवाडी सेविका खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. हा एरिया एवढा दाटणी वाटणीचा असताना सुद्धा ह्या आशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी इथं कोरोनाचा एकही पेशंट येऊ दिला नाही. खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. आणि त्यामुळे मी आणि माझे मिस्टर कांतीलाल कांबळे यांनी असा विचार केला की यांच्या सेफ्टीसाठी यांना पण फेस शील्ड असेल हँडवॉश असेल. आरोग्य विभाग तर देतच आहे पण आपण पण आपलं मदत नव्हे तर एक कर्तव्य म्हणून देऊया असा विचार करून आम्ही आज इथं फेस शील्डचं वाटप केलं आहे. नगरमध्ये काम करते आणि चिंचनेर बंदर आमची PSA आहे. आता सध्या आम्हाला कर्फ्यू बसून आम्ही रोज सर्वे करतो घरी घरी जाऊन प्रत्येकाची माहिती घेतो आणि कोरोनाविषयी सगळी माहिती वरपर्यंत पोहोचवतो किंवा आजारी व्यक्तींचा फॉर्म भरला जातो अशा सगळ्या आम्ही आरोग्यविषयक सर्व काम करतो. तर काम करत असताना आम्हाला मधुताई किंवा कांतीलाल कांबळे जे आपल्या झडपी सदस्य आहे तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. सुरक्षा किट वाटप केलेलं आहे, हँडवॉश असेल सॅनिटायझर असेल तसं अंगणवाडी सेविकांना अशांना सर्वांनाच त्यांनी ते वाटप केलं आहे. अन्नधान्याचं किट सुद्धा त्यांनी वाटप केलेलं आहे आणि वेळोवेळी आमच्या अडचणी त्या जाणून घेत आहेत. तर आम्हाला त्यांनी अशीच मदत करत राहावी आणि आमचा पण थोडाफार विचार शासनाने पण करावा अशा आमच्या अपेक्षा आहे. कारण आम्ही सगळीकडे फिरत आहोत, आमच्या स्वतःची काळजी घेत नाही आहे, परिवाराची काळजी घेत नाही आहे, सगळ्यांची काळजी घेते. आम्ही असुरक्षितच आहेत ना शेवटी. तर शासनाने पण आमची काहीतरी ही करावी, मागणी मान्य करावी, काहीतरी आम्हाला पगार चालू करावा ठरावी. सध्या तर आम्हाला काही मिळत नाही आहे, महिन्याला 1000 रुपये त्यावर काय आमचं सगळं भागत नाही आहे ना. तर आमचं त्याविषयी सुद्धा
विचार करावा एवढं बोलते. चला या पटपट कोण कोण आलं.